सदलगा येथील चंद्रप्रभा टेक्सटाइल मार्केट मध्ये सुरू आहे लग्न जत्ता महोत्सव। लग्नाआधीच आमच्याकडून प्रेझेंट गिफ्ट, खरेदी करा, कूपन घ्या आणि बक्षीस जिंका। प्रथम बक्षीस ऍक्टिवा 6G 2 नग, यासह फ्रीज, एलईडी टीव्ही, अँड्रॉइड मोबाईल, स्मार्ट वॉच, ट्रॉली बॅग यासह असंख्य बक्षिसे। शुभ कार्यासाठी लागणाऱ्या आहेराच्या साड्या, ब्लाउज पीस, टॉवेल टोपी, शूटिंग शर्टिंग होलसेल दरात। चंद्रप्रभा होलसेल टेक्सटाइल मार्केट, प्रधाने कॉम्प्लेक्स, नवीन बस स्टँड समोर सदलगा। डिगोळे येथील शिवारात वीज पडून म्हैस दगावली, शेतकऱ्याच्या अंदाजे 70,000 रुपयांचं नुकसान। लातूर जिल्ह्यातील शिरूळ अनंतपाळ तालुक्यातील मौजे डिगोळे येथील शेतकरी जगन्नाथ वैजनाथ कोटे यांनी स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाखाली म्हैस बांधली होती। अचानक वारा, वादळ, गारांचा पाऊस झाल्याने विजेचा कडकडाट होऊन वीज झाडावर व म्हैशीवर कोसळल्याने म्हैस दगावली आहे। या शेतकऱ्याचं 70,000 रुपयांचं नुकसान झालं आहे। डिगोळे येथील शेतकरी जगन्नाथ वैजनाथ कोटे यांनी रोजच्याप्रमाणे शेतातील लिंबाच्या झाडाखाली म्हैस बांधली होती। काल गुरुवारी दुपारी 2 ते 5:30 वाजण्याच्या दरम्यान अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वारा, गारांचा पाऊस, विजेचा कडकडाट होऊन वीज म्हैशीवर कोसळली। वीज पडल्याने म्हैस दगावली। एरोळे येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र वसमतकर, पशुवैद्यकीय अधिकारी व सहाय्यक कर्मचारी सौ गंभीरेताई व इतर सेवक यांनी आज पंचनामा केला। यावेळी धनराज चावरे, शिवहार कोटे आदींसह शेतकरी उपस्थित होते। महानकर न्यूज साठी बाबूराव बोरोळे, शिरूर अनंतपाळ।